आपल्याला काय बघायचंय, साधा वर्तमान काळ सगळ्यांनी बघायचंय, सर्वांनी लक्ष द्यायचंय आणि इतर दुसऱ्या कोणत्या साईडला लक्ष द्यायचं नाही, साधा वर्तमान काळ. बर का? कारण संजय आपल्याला वाक्यच सांगता आलं पाहिजे. जसं की साधा वर्तमान काळ म्हटलं की लक्ष द्यायचंय काय, सगळ्यांनी लक्ष द्यायचं, कुठंच काही आलायचं नाहीये. कारण चालू काळ, साध्या वर्तमान काळाला आपल्याला चालू काळ असं म्हणू. चालू, ठीक आहे, चालू काय म्हणतो मी याला, चालू चालू क्रिया म्हणे. एव्हरी ऍक्टिव्हिटी, एव्हरी वर्क टू बी रनिंग चालू आहे सध्या. नाऊ आय एम स्पीकिंग, मी बोलतोय, चालू आहे बोलणं, चालू आहे की नाही. यू आर लिसनिंग, तुम्ही ऐकत आहात का नाही ऐकत आहात, चालू आहे. ऐकण्याची क्रिया चालू आहे का थांबलंय, लक्ष द्यायचं फक्त बोलण्याकडे. जे चालू आहे सध्या तुम्ही बघताय, यू आर सीइंग मी, तुम्ही मला बघताय, म्हणजे चालू क्रिया आहे. जेवण करत असू, इटिंग, इट खाणे, इटिंग खाणं, खाणं चालू असेल त्याला चालू वर्तमान काळ. आय एम स्पीकिंग, मी बोलतोय, म्हणजे चालू चालू आहे का क्रिया का बंद आहे, चालू. आता मी स्टॉप झालो, परंतु मी आता बोलतोय ना, आता मग चालू आहे. म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे जे जी क्रिया, जे जे तुम्ही करता, ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटीज व्हेन यू आर डुईंग, करत असता, चालू असते ती क्रिया, त्याला म्हणायचे साधा काळ, किंवा त्यालाच म्हणायचे इंग्रजीतून प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, तर मग आपल्याला काय आहे, इंग्रजी शिकत असताना प्रत्येक शब्दाचे तीन रूप होतात हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं. जसं की आता आपल्याला बघायचं, समजा या ठिकाणी आपल्याला, आपण क्रिया बघत असताना आपण सर्व क्रिया करतो. वर्गाच्या पातळीवरती आपल्याला नेहमी बोलणे, वाचणे, लिहिणे ह्या क्रिया चालू असतात. बोलणे तर आहे, सध्या मी बोलतोय, तुम्ही तुमच्या लेवलवरती लिसन ऐकता, बरोबर आहे, त्यानंतर ऐकल्यानंतर यू राईट, तुम्ही लिहिता, बरोबर आहे. तर आपण समजा काय करायचं, सर्वात प्रथम बघायचं राईट. एक शब्द घेतला आपण, डब्ल्यू आर आर ई, राईट म्हणजे काय, राईट, राईट म्हणजे लिहिणे, बरोबर आहे. सर्वजण लिहितात ना, राईट म्हणजे लिहिणे. मग काय आहे की आपल्याला तुम्हाला मी काही वेळानंतर जर विचारलं की खरं बाबा तू लिहिलं का, ते म्हणा सर हो मी लिहिलं का, असं सांगसाल, तुमचं लिहून झालेली क्रिया, परंतु मी तुम्हाला प्रश्न केलाय, खरं बाबा तू लिहिलं का, नाही सर मी लिहत आहे. अरे पण तुमचं लिहून झालं ना, तुमचं लिहून झाल्यानंतर तुम्ही काय काय म्हणसाल, सर माझं लिहून झालं, झालं, हा झालं, झालं म्हणल्यानंतर चालू क्रिया आहे का होऊन गेलेली क्रिया आहे, होऊन गेलेली क्रिया आहे, म्हणजे काय झाला तो भूतकाळ झाला. मग राईटचा भूतकाळ रोट, राईटचा भूतकाळ काय होतो, बरोबर आहे रितेश, राईटचा भूतकाळ रोट होतो. मग या ठिकाणी राईटचा भूतकाळ रोट होतो, राईट रोट रिटर्न, नंतर नंतर त्याचा मी लिहिलं होत, तर तुम्हाला डब्ल्यू आर आर टी एन, राईट रोट रिटर्न, मी लिहिलं होत. ज्यावेळेस तुम्ही तिसऱ्याला सांगसाल मी लिहिलं होत बर का, होऊन गेलेलं होत त्यावेळेस, तर आपल्याला या ठिकाणी राईट रोट रिटर्न म्हणजे प्रत्येक क्रियापदाचे तीन रूप होतात हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलंय. आपले क्रियापदाचे तीन रूप ही भरपूर लिहायचे, जवळपास कोणते लिहायचे,
जे की असे क्रियापद आपल्याला लिहायचे जे की आपण रोज डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये करत असतो, खातो, बोलतो, चालतो, लिहितो, वाचतो, पाहतो, गातो, ऐकतो, पळतो, झोपतो, आंघोळ करतो, दात घासतो, काम करतो. तुम्ही ज्याही दिवसभराच्या डेली ऍक्टिव्हिटीज करता त्या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला काय करायच्या, पाठच करायच्या तीन रूपात. सर्वात प्रथम रूप जर आपण पाहिलं, जसं की आता राईट घेतला आपण, राईट लिहिणे. राईट म्हणजे काय? तुम्हाला मी जर म्हटलं की बाबा आपण काय करूयात, साधं साधं सुरुवातीला आपण चालू वर्तमान काळ जे आहे तर चालू वर्तमान काळ मला तुम्ही सांगा रे, तर मग तुम्ही या ठिकाणी आय राईट, आय राईट, डब्ल्यू आर आय टी, आय म्हणजे काय? मी. बरोबर आहे. राईट म्हणजे तुम्ही काय म्हणसान? मी लिहितो. बरोबर आहे. आज तुम्हालाच डबल मी म्हटलं, मी बोलतो, तुम्ही काय सांगणार? आय बोलतो, आय स्पीक, यस, पी ए के, मी बोलतो. ठीक आहे. करण लक्ष द्यायचंय, खूप उशिरा आलो आपण, खूप दिवसानंतर लक्ष द्यायचंय. आय राईट मी लिहितो, आय स्पीक मी बोलतो. ठीक आहे. मी वाचतो, आय रीड. बरोबर आहे. आय रीड, आर ई रीड. मी वाचतो. ठीक आहे. वाचतो, वाचते. लगेच मुलीनं वाचतेच म्हणायला पाहिजे असं काही आहे का? वाचतो ते समजण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही तुमच्यात बोलसाल, तुम्ही तुमच्यात बोलसाल मुली मुलात, त्यावेळेस त्या मी समजून घेण्यासाठी सर्वसाधारणपणे वाचतो. आय रीड मी वाचतो, मी बोलतो, आय आय स्पीक मी बोलतो, आय राईट मी लिहितो, मी चालतो, आय डब्ल्यू के, मी चालतो. बरोबर आहे. मी खातो, आय ई, मी खातो. मी पितो, आय ड्रिंक, डी आर आय एन के, मी पितो. अजून सांगा. मी झोपतो, आय स्लीप, आय स्लीप, एस एल डबल ई पी, मी झोपतो. आय ब्रश, आय ब्रश, आय ब्रश माय टीथ असं म्हणायला लागेल. आय ब्रश मी दात घासतो. ठीक आहे. आय वर्क मी काम करतो, आय वर्क डब्ल्यू आर के, मी काम करतो. आता या ठिकाणी आय वर्क मी काम असं होत, पण आय डू वर्क मी काम करतो, डू लावा लागेल. डू म्हणजे करणे, डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केलं. ठीक आहे. आय डू. मग या ठिकाणी जवळपास तुम्ही मला किती क्रियापद सांगताय? जवळपास तुम्ही किती सांगितलं, किती लिहिली तुमच्या वयावरती क्रियापद? खातो, उठतो, बोलतो, चालतो, बसतो, पाहतो, लिहितो, वाचतो, ऐकतो,
डांस करतो आय डांस ठीक आहे आय डांस डी ए एन सी मी नाचतो आय प्ले आय पी एल ए वाय आय प्ले मी खेळतो आय सिंग मी गातो आय सिंग एस आय एन जी मी गातो ठीक आहे मी गातो आय सीट मी बसतो आय लर्न व्हेरी गुड आय लर्न एन ई ए आर एन आय लर्न मी शिकतो आय गो मी जातो व्हेरी गुड आय कम सी ओ यमी मी येतो काढा काढा अजून डोके तुम काढा शकत काय ते बर हा आय लिसन एल आय एस टी ई एन आय लिसन मी ऐकतो हा अजून कोण काय म्हटलं आय टेल मी सांगतो येत आहे आयरन या चला आयरन मी खोलतो आयरन मी पळतो आय चेंज ठीक आहे आय चेंज आय सी एच ए एन जी मी बदलतो आय सेंड मी पाठवतो आय सेंड मी पाठवतो बरोबर आहे जस की मग तुम्ही काय म्हणले आय डू मी करतो आय विन आय विन डब्ल्यू हा डब्ल्यू मी जिंकतो हे एवढे लिहा एकदाचे एवढे एकदा लिहून घ्या मग एकंदरीत काय आहे की साधा वर्तमान काळ ठीक आहे ठेवून द्या ना नाही निघाला द्यायचे नाही हा साधा वर्तमान काळ मग आपल्याला समजून घ्यायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स लक्ष द्यायचं आहे आपल्याला लिहून घेणारच आज सगळेजण मग याच्यामध्ये काय आहे तुम्ही काय लिहिले साध्या वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य लिहिले आय राईट मी लिहितो ठीक आहे मी लिहितो या ठिकाणी कर्ता घ्यायचा आहे आणि या ठिकाणी क्रियापद घ्यायचं ते पण मूळ रूपात म्हणजे प्रथम रूप जसं की तुम्हाला या ठिकाणी काय लिहिलं राईट रोट रिटर्न एक उदाहरण या ठिकाणी तुमच्यासाठी लिहून ठेवलं आपलं हे पहिलं रूप आहे पहिलं पद आहे म्हणजे हा करता झाला करता म्हणजे काय डू वर्क करणारा आय मुलीला जर म्हटलं तर मुलगी काय म्हणेल मुलगी सुद्धा स्वतःला आयच म्हणेल ना मुलगी का वेगळं काय म्हणेल मुलगी मुलीसाठी पण आयच आहे परंतु मी ज्यावेळेस सांगेन त्यावेळेस सी दुसरं सांगायचं सी इज अ गर्ल आहे ना तर मग आय राईट क्रियापदाचं मूळ रूप आणि करता हे घेऊन ज्यावेळेस जे वाक्य तयार होतं ते साध्या काळाचं वाक्य करता असतो जो डू वर्क करतो तो करता आणि क्रियापदाचं मूळ रूप ज्या ज्या ठिकाणी वापरला जात असेल समजा तो झाला साधा वर्तमान काळ कोणता काळ झाला तो साधा वर्तमान काळ या ठिकाणी सुद्धा करता आहे स्पीक आहे बोलणे
एसपी एक एसपी बोल नाही मी बोलतो आय स्पोक म्हटलं नाही मी बोललो साध्या वर्तमानात स्पीक बोलतो स्पीक मूळ रूप प्रथम रूप ज्यावेळेस प्रथम रूप वापरू स्पीक स्पोक स्पोकन याचे तीन रूप होतात त्यातलं आपण फक्त स्पीक पहिलंच रूप वापरलं म्हणजे कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप वापरून तयार होणारं जे काही वाक्य असेल ते वाक्य असतं साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्स की ज्यामध्ये क्रिया कशी असते क्रिया चालू क्रिया असते आय राईट मी लिहितो मी लिहितो अशा प्रकारे आपल्याला जवळपास सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळे वर्ब्स जे आहेत ते आता आपल्याला सर्वांना लिहून काढायचे मग वर्तमान काळात क्रिया कशी असते चालू असते का बंद असते चालू क्रिया वर्तमान काळ म्हणजे ज्या काळात क्रिया चालू असते कर्ता असतो आणि क्रियापदाचं मूळ रूप असतो तो काळ म्हणजे साधा वर्तमान काळ किंवा तोच काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे ज्या काळामध्ये क्रिया ही चालू असते क्रिया चालू असते क्रिया चालू असते लक्ष देईल प्रत्येकाच्या क्रिया चालू असणारा काळ म्हणजे वर्तमान काळ लिहून घ्या पटकन